Good evening, all of students. Mission Aramba Antargat Online Class 8B Sarva Vidyarthi Palak Shikshak Sarvansa Pancha Samiti Shikshan Vibhag Karjat Yancha Vatine Saharsha Swagat. Apan ata uttarardhakade vatchal chalu ahe apli. जिल्हा परिषद अहमदनगर यांनी इयत्ता 8वी आणि इयत्ता 5वी साठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपला जास्तीत जास्त निकाल लागावा आणि जिल्हा गुणवत्ता यादीत मुले येतच असतात तर तीच मुले जास्तीत जास्त मुले आपल्या राज्याच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी आपण हा ऑनलाइन क्लास उपक्रम सुरू केलेला आहे. एप्रिल महिन्यापासून हा उपक्रम आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर साहेब त्याचबरोबर शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्लास चालू आहे. सप्टेंबर महिन्याचं नियोजन पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्याकडे होतं आणि 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत आपण पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीने या ठिकाणी दररोज नियमितपणे हा क्लास घेतला जात आहे. कर्जत तालुक्यातील पदवीधर शिक्षक जे 8वीच्या वर्गाला अध्यापन करत आहेत शिष्यवृत्ती चे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ज्यांनी राज्यस्तर विभागस्तर त्याचबरोबर जिल्हा स्तरावर मार्गदर्शन केलेलं आहे. असे तज्ज्ञ आपल्याला रोज या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला कालपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरवाडीच्या मुख्याध्यापिका नफिसा शेख मॅडम आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाचे विषयातील आकृतीचे पृथक्करण हा घटक घेतलेला आहे आणि त्यातील 3 भाग आपले झालेले आहेत. आता आजचा हा शेवटचा भाग आहे. तर आजचा आपला भाग आहे की लपलेली आकृती ओळखणे आणि त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला परीक्षेत हमखास येत असतात. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संदर्भात व्यवस्थित लक्षपूर्वक हा तास अटेंड करायचा आहे. त्याचबरोबर सक्रियपणे आपणही सहभाग व्हायचा आहे आणि तुम्हाला दिलेली कालची जी उदाहरणं असतील सगळे प्रॉब्लेम तुम्ही सोडवलेलेच असतील. नसतील सोडवत आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये आकृतीचे पृथक्करणावरतील सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्या विषय शिक्षकांकडून तपासून घ्यायचे आहेत. काय अडचणी असतील तर त्यांना विचारायचे. त्यांच्याकडून समाधान नाही झाल्यास आपण ग्रुपवर शेअर करायचं आहे. तरी आजचा हा ऑनलाईन तास आपल्याला नफिसा शेख मॅडम घेणार आहेत. त्यांनी तो सुरू करावा असे मी सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या संध्याकाळच्या या शैक्षणिक सत्रामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण आज आकृत्यांचे पृथक्करण यामधील शेवटचा जो चौथा भाग आहे लपलेली आकृती ओळखणे हे पाहणार आहोत. यापूर्वी त्यामधील अपूर्ण आकृती पूर्ण करणे, दुसरं तंतोतंत आकृती ओळखणे आणि काल झालेल्या घडीच्या आकृत्या ओळखणे हे 3 भाग झालेले असून हा चौथा भाग आपल्याला बघायचा आहे लपलेली आकृती ओळखणे. तर आता आपण अजिबात वेळ वाया न घालता आपण आपल्या आजच्या घटकाकडे वळूया. या प्रश्न प्रकारामध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. एका प्रश्न प्रकारामध्ये एक अपूर्ण आकृती दिलेली असते तुम्हाला आणि ही अपूर्ण आकृती आपण पुढच्या ज्या प्रश्न उत्तर प्रकारामध्ये उत्तराच्या आकृत्यांमध्ये
पूर्ण आकृत्या दिलेल्या असतात त्या पूर्ण आकृत्यांमध्ये कोणत्या आयमध्ये आहे हे आपण तपासून पाहायचं असतं आणि तो पर्याय निवडायचा. आणि दुसरा जो प्रकार आहे तिथे पूर्ण आकृती दिलेली असते प्रश्न प्रकारामध्ये आणि उत्तर आकृत्या ह्या अपूर्ण असतात आणि त्यापैकी कोणता भाग या उत्तर आकृत्यांपैकी कोणता भाग या प्रश्न आकृतीत लपलेला आहे तो आपल्याला शोधायचा असतो. तर आपण आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. अपूर्ण आकृती शोधायची सगळ्यात पहिल्यांदा पहा लपलेल्या आकृत्या शोधताना मग तो कुठलाही दोन्हीपैकी कुठलाही प्रकार असू द्या या प्रश्न प्रकारामध्ये एक प्रश्न आकृती आणि उरलेल्या चार उत्तर आकृत्या असतात. त्यामध्ये आपण काल ज्या पद्धतीने पाहिलं होतं काल आणि तंतोतंत आकृती पाहताना त्याच पद्धतीने त्या आकृतीमधील सरळ उभी रेषा तिरपी रेषा आडवी रेषा वक्र रेषा वर्तुळ किंवा इतर काही भौमितिक आकार यांचा विचार करायचा त्याच्यापैकी एक निवडायचं आणि तिची स्थिती लक्षात घेऊन दुसऱ्या पायरीमध्ये आपण उत्तर आकृत्यांमध्ये कुठे आपल्याला ते दिसते का ते तपासून पाहायचं आणि ते तपासून पाहिल्यानंतर एक एक पर्याय कॅन्सल करत जायचा आणि आपल्या उत्तर आकृती पर्यंत आपण पोहोचायचं. पहा सगळ्यात आधी आपण आता अपूर्ण आकृतीकडे वळूया. या अपूर्ण आकृतीमध्ये दिलेली प्रश्न आकृती अपूर्ण असते आणि चार उत्तर आकृत्यांपैकी एक उत्तर आकृतीमध्ये ती लपलेली असते ती उत्तर आकृती आपल्याला शोधायची आहे. याच्यासाठी जर आपण पाहिलं तर रेषांची स्थिती जी सांगितली मग असली किंवा कोण असतील लघु कोण विशाल कोण काटकोण किंवा सरळ असेल वक्र रेषा त्रिकोण चौकोनाची रचना आकृतीचा खालचा वरचा भाग उजवा डावा भाग या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून आपण आपली उत्तर आकृती शोधायचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्यापैकी पहिला प्रश्न सोडवून पाहूया. इथे याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे पण खाली लक्ष न देता आपण सुरुवातीला आधी याच्याकडे पाहूया. या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा. याच्यामध्ये आपल्याला फक्त एक उभी रेषा आहे. या उभ्या रेषेला हा वक्र भाग वर्तुळाचा कंस एक जोडलेला आहे आणि त्याला जोडून एक तिरपी रेषा काढलेली आहे. मग तो भाग आपल्याला कोणकोणत्या पर्यायामध्ये साधारण दिसतो हे आपण पाहू शकतो. याच्यामध्ये जर पाहिलं तर ही उभी रेषा इथे नाहीये कुठेच उभी रेषा नाहीये म्हणून हा पर्याय आपला पहिल्यांदा कॅन्सल होणार आहे. त्यापैकी लगेच बी पर्याय सुद्धा आपल्या लक्षात येईल की याच्यात एकमेकांना चिकटलेला उभ्या आणि तिरप्या रेषेचा कुठलाही भाग नाहीये म्हणून हा आपला पर्याय कॅन्सल होईल. आणि याच्यामध्ये मात्र आपल्याला उभी रेषा ही दिसते आणि तिरपी रेषा ही इथे या पर्यायामध्ये तिरपी रेषा दिसत नाही पण याच्यात मात्र जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी उभी रेषा याला जोडलेला हा वक्र भाग हा असा वक्र भाग आणि नंतर त्याला जोडलेला हा तिरपा भाग हा इथे सी आकृतीमध्ये आपल्याला दिसतो. हा कॅन्सल होऊन आपल्याकडे पुन्हा आपण आपल्या उत्तरापर्यंत पर्याय सी पर्यंत पोहोचतो. त्यानंतर पुढचा हा भाग पाहूया. हा भाग आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये दिसतो आहे ते पाहायचं. सुरुवातीला तिरपी रेषा आहे. जर आपण पाहिलं साधारणपणे अंदाज एक घ्यायचा आहे की याचा चौरसाकृती भाग असा होणार आहे किंवा हा इथे पण होऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण हा भाग आपला कुठे आहे अशा पद्धतीची रेषा या पर्यायात दिसते आहे या पर्यायात दिसते आहे इथे मात्र दिसत नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. त्यानंतर इथे तर त्रिकोणच आहे चौरसाऐवजी तो आपल्याला दिसत नाही कुठे भाग म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. पुढचा जो भाग आपण पाहिला इकडे थोडासा कर्व घेऊन म्हणजे किंचित इथं विशाल कोण करून या दोन रेषा आहेत आडव्या उभ्या या पर्यायामध्ये जर पाहिलं तर इथे डायरेक्टली हा काटकोन झालेला आहे म्हणून आपल्याला हा भाग इथे हा पर्याय आपला कॅन्सल होतो.
आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही आकृती पहा, इथे ही रेषा दिसते आपल्याला, नंतर ही उभी रेषा इथे आहे आणि इथे आपल्याला ही रेषा दिसते आहे. म्हणजे हा भाग आपल्या प्रश्नाकृतीचा जसाचा तसा आपल्याला इथे दिसतो आहे आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन किंवा बी आपण म्हणतो. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यामध्ये पहा, प्रश्नाकृती जर पाहिली तर आपल्याला एक उभी रेषा दिसते आहे आणि त्या उभ्या रेषेला पाकळीसारखा हा भाग जोडलेला दिसतोय. हा वर्तुळाचा भाग दिसत नाहीये हे लक्षात घ्या. आणि पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला दोन वर्तुळच डायरेक्ट दिलेले आहेत, त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो. या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं बी पर्याय मध्ये, तर उभी रेषा आपल्याला न देता इथे आडवी रेषा काढलेली आहे म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. या सी पर्यायामध्ये जर पाहिलं तर आपला हा भाग येईल, पण प्रश्नाकृतीमध्ये पहा हा जो कर्व आहे हा कर्व फार कमी याचा आहे जाडीचा, इथं मात्र पूर्ण वर्तुळाकृती मधून येतोय तो, त्यामुळं हा पर्याय पण आपला कॅन्सल होतो. आणि इथे जर पाहिलं तर या उभ्या दोन पाकळ्या याच्यामध्ये ही रेषा सरळ उभी आणि त्याचा हा भाग आपल्याला असा दिसतोय. म्हणजे आपली प्रश्न आकृती ही डी या पर्यायामध्ये लपलेली आहे. म्हणजे प्रश्न सोडवताना पूर्णपणे निरीक्षण याच्यामध्ये फार महत्वाचं आहे, पण हे निरीक्षण करताना पण अचूक आणि जलद गतीने व्हायला पाहिजे. त्या निरीक्षणामध्ये जर आपला वेळ जास्त गेला, आपण प्रश्नांच्या हिशोबाने जर काउंट केलं तर आपल्या उत्तराला किती वेळ येणार आहे एका प्रश्नाच्या उत्तराला, त्या दृष्टीने याला आपण वेळ द्यायचा आहे. पुढचं प्रश्न आपण पुढचा पाहूया. ही आकृती आहे पहा, इथे याचं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याच्यात आपण पाहूया. सुरुवातीला या प्रश्नाकृतीमध्ये ही आपली अपूर्ण आकृती दिलेली आहे आणि या चार पूर्ण आकृतीमध्ये हा भाग आपल्याला कुठे कुठे दिसतो आहे ते आपल्याला तपासायचं. आता अगदी सुरुवातीला आपण जर हा भाग पाहिला हा त्रिकोणाचा, तर तो आपल्याला या ठिकाणी कुठेही दिसत नाही. इथे जो आहे इथे पसरट त्रिकोण होतो आहे हा, त्यामुळं हा आपल्याला जमणार नाही. हा त्रिकोण जो होतोय तोही पसरट होतोय आणि शिवाय इथे बरोबर काटकोणामध्ये वळलेली रेष आपल्याला दिसत नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. त्यानंतर या पर्यायामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी ही रेषा दिसते आहे जी की इथे आहे, ती रेषा इथे आहे, त्याच्यावर त्या त्रिकोणाचा जर आपण एक बाजू म्हटली तर ही दिसते, या ठिकाणी ही पण दिसत आहे आणि त्याला खाली काटकोणामध्ये वळलेली ही रेषा, हा कोण जोडलेला त्रिकोण जोडलेला काटकोणामध्ये, म्हणजे आपली प्रश्न आकृती आपल्याला इथे बरोबर दिसते आहे. तरीही आपण पुढे पण एकदा ट्राय करून पाहूया. इथे जर म्हटलं तर आपल्याला हा त्रिकोण दिसेल मध्यभागी, पण याला सोडलेला हा त्रिकोण मात्र प्रश्न आकृती सारखा नाही, हा पूर्ण इथे सरळ रेषा होते आहे. आपल्या प्रश्न आकृतीत ही सरळ रेषा नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि हा तर पूर्णपणे कॅन्सल होतो म्हणून आपलं पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. आता आपल्याला ही प्रश्न आकृती या ठिकाणी कशामध्ये दिसेल ते शोधून काढायचं आहे. साधारणपणे पहा, त्या प्रत्येक रेषेची आकृती लक्षात घ्या. या रेषेनंतर इथे गॅप दिलेला आहे, इथं जर आपण ही रेषा घेतली तर या ठिकाणी गॅप येत नाहीये. जर ही घेतली तर या ठिकाणी येतो आहे, पण आपल्या आकृतीपेक्षा वेगळा भाग होतो आहे आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. याच्यामध्ये देखील जो ही तिरपी रेषा आहे, ही तिरपी रेषा आपल्याला कुठेही दिसत नाहीये याच्यात, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो.
आणि याच्या मधली ही जी तिरपी रेषा आपण पाहूया, ही जी रेषा आहे ही रेषा आपल्याला साधारणपणे या ठिकाणी पाहायला मिळते आहे. नंतर ही जी आडवी रेषा आहे ही या ठिकाणी त्याला बरोबर काटकोनात जोडलेली या ठिकाणी, त्यानंतर थोडीशी विशाल कोणामध्ये वळालेली या ठिकाणी आणि पुन्हा जोडलेला इथं शिरोबिंदू जवळ जोडलेले ही आकृती आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला शेवटची आकृती पाहायच्या आधीच हे उत्तर मिळालं तरी ही चौथी आकृती एक सरसरी नजरेने आपण पाहायची आहे. जर आपण हा भाग इथं घेतला तर हा जो प्रकार आहे प्रश्नाचा तो सरळ इथे डायरेक्टली जोडला जातोय, हा गॅप इथे दिसत नाही आणि म्हणून ही आकृती आपली कॅन्सल होणार आहे आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. याच्यात पहा प्रश्न आकृतीच नीट निरीक्षण करा. एक असा कर्व काढलेला आहे आणि या कर्वला एक सरळ रेषा जाणार आहे, नंतर ही तिरकी रेषा इथे दाखवलेली आहे, परत ही बरोबर काटकोणासारखी जोडलेली ही रेषा दिसते आहे. ही आपल्याला कुठे दिसणार आहे ते आपण चेक करायचं आहे. चला एक एक आकृती आपण पाहूया. या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर पहा हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, हा उभा ही इथे जोडलेला हा साधारणपणे दिसतो, पण इथे तिरकी रेषा जी गेलेली आहे इथून ती नाही आणि त्यामुळं हा भाग आपला कॅन्सल होतो आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर इथं हा कर्व आहे त्याला जोडलेली उभी रेषा आहे, त्याला जोडलेली तिरपी रेषा आहे, त्यानंतर त्याला जोडलेला हा काटकोणासारखा भाग आहे. म्हणजे प्रश्न आकृतीमधला साधारण आपला जवळजवळ पूर्ण भाग याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणून आपण पुढचा पर्याय एक पाहूया याला कॅन्सल न करता. या प्रश्न प्रकारात आपल्याला वक्र रेषा दिसली तरी तिरपी रेषा कुठेही दिसत नाही आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल होणार आहे. आणि या पर्यायामध्ये देखील आपल्याला आपल्या प्रश्न प्रकारानुसार आकार पाहायला मिळत नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर या आकृतीकडे बघा. प्रश्न आकृतीकडे साधारणपणे बरेचसे सारखे आकार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जो आकार आहे हा इथे लघुकोन, नंतर इथे काटकोन झालाय आणि इथं पुन्हा लघुकोन करून वर ही रेषा गेलेली आहे. याच्यात जर आपण पाहिलं तर ही आकृती आपल्याला या पद्धतीने मिळू शकेल, पण ही जी रेषा आहे आडवी रेषा, या रेषेची लांबी आणि या रेषेची लांबी तुलना जर आपण केली तर यामध्ये आपल्याला ही आकृती वाटत नाही, हा पर्याय आपला कॅन्सल होईल. यामध्ये सुद्धा एक सरसरीत नजरेने जर आपण पाहिलं तर इथे देखील ही आकृती आपल्याला अशी दिसेल, पण साधारण इथे निम्म्यापेक्षा कमी आहे आणि इथं पूर्णपणे निम्म आहे म्हणून ही आकृती सुद्धा इथे कॅन्सल होते. आणि इथे देखील पहा आणि इथे जी सरळ रेषा पाहिजे होती काटकोणामध्ये वळालेली ती मात्र इथं तिरपी आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. यामध्ये आपण पाहूया इथे जर आपण पाहिलं तर पहा ही किंवा आतली रेषा कोणतीही घ्या तुम्ही, त्याचा कोण इथपर्यंत येईल आणि नंतर ही सरळ काटकोनात वळते आणि पुन्हा लघु कोनात वळून आपल्याला आपली प्रश्न आकृतीमध्ये असलेली ही आकृती इथं मिळते म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ही प्रश्न आकृती पाहिली की पटकन आपल्या साधारण लक्षामध्ये येईल असं आहे, अगदी साधी आकृती आहे. ही आकृती आपल्याला कुठे पाहायला मिळेल, साधारण या आकृतीमध्ये ती आहे. पहा एक उभी रेषा आहे, एक उभी रेष त्याला तिरपी, इथे थोडीशी कर्व आहे सरळ नाही
आणि इथे पूर्णपणे हा वर्तुळाकृती भागाचा एक कंस भाग आहे. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे ती आकृती दिसते, पण यामधला जो गॅप आहे हा गॅप थोडासा तुलनात्मक दृष्ट्या बारीक आहे आणि लांब आहे, म्हणून ही आकृती होऊ शकणार नाही. यामध्ये जर पाहिलं आपण या आकृतीमध्ये तर अगदी लगेच आपल्या नजरेत धरेल पहा हा भाग इथे आपल्याला बरोबर दिसतो आहे. या ठिकाणी जर आपण हा भाग पाहायचं म्हटलं तर हा कर्व इकडे येईल. कुठल्याही दृष्टीने पाहिलं तुम्ही वर खाली करून तरी तो कर्व आतल्या दिशेला येईल. हा कर्व बाहेरच्या दिशेला आहे त्यामुळं या तेरा नाही. आणि आपल्या प्रश्नाकृती दिल्या पद्धतीने या ठिकाणी देखील पहा इथे जी आकृती आपल्याला दिसते आहे साधारण त्या पद्धतीची, पण इथे सरळ रेषा जी हवी आहे ती रेषा इथं वक्र रेषा येईल, म्हणून ही आकृती सुद्धा आपली कॅन्सल होणार आहे आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर हा एक आकार याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. हा आकार आपल्याला कुठे दिसतो तो बघायचा. तर यामध्ये हा जो वर्तुळाचा भाग आहे हा भाग इथे वर्तुळाचा भाग इथे यायला पाहिजे, म्हणजे वर्तुळाच्या बाजूनेच आपल्याला बघायचं आहे. या वर्तुळामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या रेषा दिसत नाही आपल्याला, पण हा वर्तुळातलाच भाग असणार आहे जर कल्पना केली तर, त्यामुळं आपला दुसरा पर्याय कॅन्सल होणार आहे. पहिल्या पर्यायात आहेत आपल्या त्या पद्धतीचं. इथे पण वर्तुळ आहे आणि त्याच्यात काही रेषा दिलेल्या आहेत आणि इथे पण वर्तुळ असून काही रेषा त्रिकोणाच्या जोडलेल्या आहेत इथे. तर या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आपल्याला एक अशी रेषा तिरपी जाणारी त्याला जोडलेली विशाल कोनातली त्याला जोडलेली साधारण काटकोनातली ही जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला इथे जर हे घ्यायला आपण म्हटलं तर इथे मात्र जी लघुकोनामध्ये काटकोनामध्ये वळलेली जी पाहिजे होती ती इथं सरळ जाते आहे, त्यामुळे इथे विशाल कोन होतोय आणि मग हा कर्व येईल इथे, त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होतो. त्यानंतर या पर्यायामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एक सरळ रेषा आणि मग तिरपी रेषा दिसते आहे, म्हणजे हाही पर्याय कॅन्सल होतो. याच्यामध्ये मात्र जर तुम्ही पाहिलं तर त्रिकोणाचा या बाजूवरून येणारा हा भाग कडेचा तो इथे केंद्र बिंदू पर्यंत जाणार आहे. केंद्र बिंदू पासून पुन्हा तो वर्तुळाच्या परिघापर्यंत येईल आणि त्यानंतर हे वर्तुळाचा परिघ अशा पद्धतीने येईल. तर आपली जी प्रश्नाकृती आहे ती आपल्याला बरोबर इथे तंतोतंत दिसते आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर ही एक आकृती आहे. या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्न आकृतीचा हा छोटासा भाग कुठे दिसतो आहे ते आपण पाहायचं. अगदी पाहिल्याबरोबर लगेच आपल्या लक्षात येईल की हा भाग आपल्याला इथे दिसतो आहे पहिल्या याच्यामध्ये. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला साच भाग दिसतो आहे इथे, परंतु याच्यामध्ये आपल्याला हा पूर्णपणे दिलेला नाहीये. आकृतीवरून आपल्या लक्षात येत की तो चौरसाचा एक भाग असावा, म्हणजेच इथं ही पूर्ण चौरसाचा अर्धा भाग हा नाहीये, म्हणून हा पर्याय हा कॅन्सल होतो आणि शिवाय इथं सोडलेलं असायला पाहिजे होतं ते दिसत नाही. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला या ठिकाणी एक दोन भाग दिसताय, मोठा पण दिसेल या पद्धतीने गेलेला, पण असा मोठा नकोय आपल्याला, छोटा पाहिजे आहे. हा छोटा भाग मी वेगळ्या रंगाने दाखवते त्याच्यामध्ये. पहा हा छोटा भाग आपल्याला या पद्धतीने इथे बरोबर दिसतो आहे प्रश्न आकृतीचा, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होईल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा भाग आपला येऊ शकतो, पण इथे हा जोडलेला भाग आणि
सॉरी इथे जोडलेला भाग इथे दिसत नाहीये म्हणून हा पर्याय या दिसून होणार आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला आपल्या प्रश्न आकृती प्रमाणे कुठलाही भाग समान विभागलेला या ठिकाणी पहा इथं मोठा त्रिकोण आहे इथं जर चौकोनच होतो आहे तो त्यामुळे समान विभागलेला दिसत नाही म्हणून हाही भाग आपला कॅन्सल होतो आणि आपल्याला आपण उत्तरापर्यंत पोहोचतो पर्याय क्रमांक दोन पर्यंत. पुढची प्रश्न आकृती पहा पुन्हा एकदा एक तिरपी रेषा आहे एक कर्व असा येतो आहे त्याला परत एक छेदणारी दुसरी तिरपी रेषा येते. आता लक्षात जर घेतलं आपण तर आपल्या पटकन लक्षात येत कि या ठिकाणी साधारणपणे ही प्रश्न आकृती जर घेतली आपण तर ही प्रश्न आकृती अशी चौरसाकृती असावी यापर्यंत गेलेली. साधारणपणे असा आकार आपल्याला प्रश्न आकृती कुठे दिसतोय एक आपण जर काही त्याच्यावर इथं कर्व जसा वर्तुळाचा असू शकतो तसा इथं कोणत्याही दृष्टीने दिसत नाही म्हणून हा पर्याय आपला आधी कॅन्सल करायचा. त्यानंतर या ठिकाणी ही केंद्रातून गेलेली रेषा आपल्याला इथं दाखवली आणि सॉरी त्या शिरोबिंदूतून गेलेली रेषा दाखवलेली आहे आणि त्याला छेदणारी ही रेषा दाखवलेली आहे शिवाय इथे कर्व आहे म्हणजे हा असू शकतो आपला पर्याय. पहिली रेषा जाणारी आणि ही रेषा त्याला इथे छेदणार या ठिकाणी जर पाहिलं तर प्रश्न आकृतीतला माझा कर्व भाग आहे या पर्यायात ही नाही आणि या पर्यायात हा कर्व जर आहे असं आपण घेतलं तर ही रेषा आपली जी उभी रेषा आहे याचा तिरपेपणा आणि याचा तिरपेपणा याची तुलना केली तर आपल्या प्रश्न आकृतीशी ही आकृती जुळत नाही जरी ही रेषा त्याला छेदणारी दुसरी असली तरी याचा तिरपेपणा हा आपल्या प्रश्न आकृती मधल्यासारखा नाही म्हणून हाही पर्याय कॅन्सल होतो आणि आपलं उत्तर फिक्स होतं पर्याय क्रमांक तीन. आता याच्या मधला प्रश्न आकृतीचा हा भाग आपल्याला आणखी कुठे कुठे पाहायला मिळेल या आकृतीमध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. या पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये जर पाहिलं तर एक त्रिकोणाचा भाग साधारणपणे या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोणाचा भाग दिसतो आहे लघुकोन हा. त्यानंतर इथे काटकोनात वळलेली रेषा परत विशाल कोनात पडून हा आयतासारखा भाग इथे जोडलेला आहे म्हणजे अगदी प्रश्न आकृतीत दिल्या पद्धतीनेच हा पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला उत्तर सापडलं. आपण थोडस अजून पुढे जाऊन जर पाहिलं तर या भागामध्ये हा दुसऱ्या पर्यायात आपल्याला ही अशी आकृती दिसते आहे पण ही मात्र आपल्या प्रश्न आकृतीशी जुळत नाही. पहा या प्रश्न आकृतीला या बाजूला ही रेषा नाही इथे सरळ त्या विशाल म्हणून ते जोडल्या गेलेला आहे म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे जोडलेला आहे हा भाग पण त्याचा आकार हा जो आहे त्या मानाने हा अरुंद दिसतो आणि आपल्याला तुलना जर केली आपण प्रश्न आकृतीची तर हा भाग आपल्याला इथून इथपर्यंतचा अरुंद दिसतो आणि शिवाय त्याच्यामध्ये ही छेदणारी रेषा आपण काढू म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे आणि याच्यामध्ये देखील आपल्याला या प्रश्न आकृती प्रमाणे त्रिकोणासारखा भाग आणि त्याच आकृती आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आपल्याला या पद्धतीची आकृती साधारणपणे अर्धगोल त्यानंतर इथं जोडलेला हा कर्व आणि मग आयताकृती भाग हा इकडचा थोडासा जोडलेला आहे तो आपल्याला पाहायचा. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला हा अर्धगोलाकृती भाग किंवा अर्धवर्तुळाकृती भाग पाहायला मिळतो पण त्याला जोडलेला हा जो कर्व आहे हा कर्व इथे नाहीये म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो.
या पर्यायामध्ये अर्धवर्तुळाकृती भाग आपल्याला अगदीच पाहिल्याबरोबर लगेच दिसून येत नाहीये, म्हणून हा भाग पण आपला कॅन्सल होणार आहे. या पर्यायामध्ये दोन अर्धवर्तुळाकृती भाग आहेत, इथं एक आहे आणि इथं पण एक आहे. तर हा पर्याय थोडा वेळ विचारात घेऊन घ्या. आणि इथे मात्र हे पूर्ण वर्तुळच केलंय, म्हणजे अर्धवर्तुळाकृती भाग इथे आहे पण त्याला असा जो कर्व असायला हवा होता तो इथे नाही, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. याचा जर पुढचा भाग आपण पाहिला, पहा हा कर्व इथे जाऊ आणि इथे बरोबर हा भाग आपल्याला मिळतो आहे. आणि त्यामुळं आपली आकृती प्रश्नाकृती पर्याय क्रमांक तीन. पुढच्या प्रश्नाकडे करूया. दोन त्रिकोण दिलेले आहे आणि दोन्ही त्रिकोणामध्ये थोडासा हा गॅप आलेली आहे, हे लक्षात घ्या. अगदी एकमेकांना जोडून नाहीये ते, हा गॅप दिलेला आहे. याच्यामध्ये जर पाहिलं आपण या प्रश्न आकृतीमध्ये, तर इथे उलटा त्रिकोण आहे आणि इकडं खालच्या बाजूला हे दोन त्रिकोण आपल्याला दिसू शकतील, पण याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठलाही गॅप पाहायला मिळत नाही. हे जरी दोन त्रिकोण घेतले तरी हे अगदी एकमेकाला जोडून आहेत, शिवाय आकारामध्ये तफावत आहे आणि म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होतो. या ठिकाणी जरी आपण पाहिलं तरी आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहेत, इथं एक त्रिकोण आणि या ठिकाणी पुढचे त्रिकोण उलटी बाजू होऊन येतात याचे, त्यामुळं हे म्हणजे एकाच प्रकारचे कोण आहे ते एकाच दिशेने काढलेले, त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो. याच्यामध्ये पाहिल्याबरोबर दोन त्रिकोण आपल्याला दिसतायत याच्यामध्ये, या पर्यायामध्ये, पण याच्यामध्ये सुद्धा इथं जो हा गॅप किंवा अंतर पाहिजे, हे डिस्टन्स पाहिजे, हे डिस्टन्स इथं नाहीये आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर साधारणपणे पहा, इथे ही एक आकृती आहे त्रिकोणाची आणि ही एक आकृती आहे त्रिकोणाची आणि त्याच्यामध्ये जोडणारा गॅप तिथे आहे. म्हणजे आपल्या प्रश्न आकृती प्रमाणे आपल्याला तिथे तो आकार दिसतो आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार होईल. त्यानंतर हा जो प्रश्न प्रकार आहे याच्यामध्ये दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. दोन ठिकाणी कुठे तुम्हाला दिसतो आहे, वर्तुळाचा हा एक सॉरी वर्तुळाचा नाही चौरसाचा हा एक भागच आपल्याला याच्यामध्ये दिसतो आहे. साधारणपणे हा चौरसाच्या मध्ये केलेला हा एक क्वार्टरचा भाग कर्णावर दुमडल्यानंतर, मग तो भाग आपल्याला कुठे कुठे दिसतो आहे साधारण पहा. या आकृतीमध्ये इथे आपल्याला दिसतो आहे तो बरोबर जसाच्या तसा, आणि या ही आकृतीमध्ये आपल्याला पटकन तो टिपला जात आहे आकार अशा पद्धतीने, आणि म्हणून आपले दोन पर्याय आपण निवडले, पर्याय एक क्रमांक आणि पर्याय तीन. तर हा दुसरा कॅन्सल होतो आणि चौथाही आपला इथे कॅन्सल होतो. त्यानंतर इथे पहा एक कंस पाकळी एक दिसते आहे आपल्याला, वर्तुळाची एक पाकळी कंसाला जोडून काढलेली आणि त्या पाकळीच्या कोपऱ्यातून गेलेली ही सरळ रेषा बरोबर. माझा हा आकार आपल्याला शोधण्यासाठी त्याचा आकार पाहता हा वर्तुळ, हे वर्तुळ फारच छोटं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त जरी एखादी पाकळी आपण गृहीत धरली तरी उभी रेषा काढलेली नाही, म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर एक वर्तुळ पाकळी इकडची पण याची दिशा बदलते या वर्तुळ पाकळीची, पण त्याच्यामध्येच साधारण पहा बरोबर या प्रश्न आकृतीची दिशा लक्षात घेतली तर आपल्याला ही आकृती पाहायला मिळते आहे बरोबर सेंटर पर्यंत ही आलेली, म्हणजे आपली प्रश्न आकृती याच्यामध्ये आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे.
त्यानंतर आपल्याला इथे आपण जर पाहिलं तर वर्तुळ पातळी छोटी कुठे इथे जरी असते ही वर्तुळ पातळी तरी सेंटर पर्यंत त्याची रेषा आलेली नाही, अशी सेंटर पर्यंत यायला पाहिजे होती, ती बाजूला गेलेली आहे आणि त्यामुळं हा पर्याय कॅन्सल होतो. आणि या चौथ्या पर्यायामध्ये साधारणपणे पुन्हा आपल्या प्रश्नाकृतीसारखा भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे, पहा हा असा बरोबर. आणि त्यामुळं आपला पर्याय चौथा हे पण उत्तर बरोबर आहे. पहा यात सुद्धा आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. वर असलेले दोन त्रिकोण, हे दोन त्रिकोण आणि खाली असलेली पतंगा कृती आपण पाहायची आहे. हीच आकृती आपल्याला कुठे दिसते साधारणपणे यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला आहे त्या स्थितीमध्ये ही आकृती दिसते आहे. म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे. यामध्ये जर पाहिलं तर ही आकृती आपली इतकी मोठी होईल पूर्ण, म्हणजे प्रश्न आकृतीची तुलना करता आपली ही आकृती असणार नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न प्रकारानुसार ही आकृती इथे दिसते आहे आणि बरोबर ती तशीच आहे. तर आपला हा तिसराही पर्याय अचूक होईल. यामध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण दिसतंय त्यांची दिशा ही वेगळी आहे आणि खाली जो त्यांना हा चौकोन यायला पाहिजे होता पतंगासारखा तो तिथे आलेला नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल. आपलं उत्तर 1 आणि 3 आहे. त्यानंतर ही प्रश्न आकृती अगदी सोपी आहे. फक्त एवढाच भाग आपल्याला कुठे दिसतो आणि याच्यामध्ये ते शोधायचंय. अगदी सरसरीत याच्याने पाहिलं आपण दृष्टिक्षेप टाकून तर याच्यात समभुज चौकोनासारखा कुठलाही भाग आलेला नाही. हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. याच्यामध्ये मात्र मध्यभागी हा समभुज चौकोनासारखा भाग आलाय आणि म्हणून हा पर्याय बरोबर आहे. आणि याच्यात 1, 2, 3, 4 ठिकाणी हा आलाय म्हणून हाही पर्याय बरोबर आहे. आणि याच्या मात्र जर आपण पाहिलं तर हा चौकोन मात्र आपला समभुज चौकोनासारखा नाही, हाही पर्याय आपला चुकीचा होतो. आणि आपल्याला उत्तर जे मिळालं ते 2 किंवा 3 त्याच असणार आहे. याच्यामध्ये बघा इथे थोडासा किंचित कोण झालेला आहे या आकृतीमध्ये. म्हणजे जे आपण स्टार जो काढतो त्या स्टारच्या पाकळ्या काढून इथे किंचित कर्व घेतलेला आहे. त्या पाकळ्या जोडण्याचं ते तिथं आहे. मग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला अशीच आकृती आपल्या पहिल्या पर्यायामध्ये पहा या ठिकाणी दिसते आहे. म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर अगदी हे समोरची जी रेषा आहे त्या ठिकाणी हे जोडल्या गेले. हा जो गॅप इथे दिसतो आहे तो गॅप इथे अजिबात नाही म्हणून आपला हा पर्याय चुकीचा आहे. या ठिकाणी देखील आपल्याला हा आकार आपल्या प्रश्नाकृतीचा कुठेही पाहायला मिळत नाही. सॉरी इथे ब्रश घ्यायचं का सर ओके. या ठिकाणी आपण पाहूया आपल्याला हा पहिला पर्याय या पद्धतीने मिळाला होता. हा ही आकृती इथे जाऊन हा पहिला, दुसरा आपला कॅन्सल झाला होता. यांच्यामध्ये मात्र सॉरी माझ्याकडून चुकून झालं होतं, हा आकार पुन्हा आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि म्हणून हा ही पर्याय याचं उत्तर आहे. आणि इथे मात्र आपल्याला तो पाहायला मिळत नाही, हा पर्याय कॅन्सल.
आपण पूर्ण आकृतीकडे वळूया म्हणजे प्रश्न आकृती आपल्याला पूर्णपणे दिलेली असेल आणि त्या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला लपलेली छोटी आकृती आपल्या उत्तर पर्यायामध्ये दिलेली असणार आहे. तर आपण आधी पाहूया याची ओळख पूर्ण आकृतीची. प्रश्न आकृती जी पूर्ण मग अशी मी म्हणल्याप्रमाणे आणि एक भाग त्या आकृती मधला चार उत्तर आकृत्यांपैकी एक उत्तर आकृतीमध्ये असतो आपल्याला तो बरोबर शोधून काढायचा असतो. आणि ज्या पद्धतीने आपण अपूर्ण आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा भौमितिक आकार किंवा त्या वक्र रेषा वगैरे लक्षात घेऊन ज्याप्रमाणे आपण शोधलं त्याचप्रमाणे या पूर्ण आकृतीमध्ये सुद्धा आपण आपली एक आकृतीचा भाग आपला शोधायचा असतो. आपण पुढचं याचा एक प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर आपला हा आकार म्हणजे ही प्रश्न आकृती पहिल्यांदा पाहायची आहे आणि या उत्तर आकृतीमध्ये दिलेला भाग आपल्याला कुठे याच्यामध्ये दिसतोय का. आता ह्या पद्धतीचा भाग इथे आपल्याला कुठेही दिसत नाही. पर्याय क्रमांक एक मधला भाग म्हणजे साधारणपणे सर्व भाग हे त्रिकोणाकृती दिसतायत आपल्याला इथे पाहिल्यानंतर पण एकही भाग आपल्याला चौकोनाच्या आकारामध्ये पाहायला मिळत नाही. जरी असेल तरी तो थोडासा मोठा आहे उत्तर आकृतीपेक्षा त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो आहे. त्यानंतर हा जो झेडचा आकार आहे हा झेडचा आकार आपल्याला या आकृती कुठेही सरळ दिसत नाही. या सरळ रेषा ज्या दोन आहेत त्या इथं कुठेही दिसत नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. त्यानंतर या पद्धतीमध्ये इथं आपण जे पाहिलं तर याच्यात पहा आपल्याला एक आकृती जी आहे म्हणजे खालचा त्रिकोण जो आहे या आकृतीमध्ये इथे मी रंग बदलून दाखवते तुम्हाला. या ठिकाणी जेव्हा आपण या आकृतीचं निरीक्षण करतो तर हा खालचा तळ इथे बरोबर आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या वरचा हा भाग त्रिकोणाचा दुसरा भाग म्हणजे दुसरा त्रिकोण जोडलेला आपल्याला बरोबर वरती दिसतो आहे आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर मिळालं. या ठिकाणी दिलेल्या म्हणजे डब्ल्यू सारख्या आकाराचे त्रिकोणाच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही म्हणून हा पर्याय देखील आपला कॅन्सल होतो. पुढची प्रश्नाकृती आपल्याला ही जी दिलेली आहे या प्रश्नाकृतीत कोणकोणता भाग आपला दिसतोय ते आपण पाहायचं आहे. आता जर इथे हा भाग आपण पाहायला गेलो तर हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल किंचित त्याच्या आकाराप्रमाणे पण हा ही रेज तिथली मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला हा पर्याय क्रमांक एक घेता येणार नाही. त्यानंतर हा पर्याय क्रमांक दोनचा आकार जर आपण पाहिला तर त्रिकोणाला शिरोबिंदूला डायरेक्ट एक आयत पुढची बाजू वाढवून हा आयत जोडलेला आहे. या प्रकारचा आयत आपल्याला या ठिकाणी कुठेही दिसत नाही. समजा हा त्रिकोण जरी आपण घेतला तरी याला जोडलेला हा आयत निश्चितच नाही आणि मग आपला हा पर्याय सुद्धा कॅन्सल होतो. त्यानंतर इथे जी दाखवलेली आहे रेषा साधारणपणे या बाजूने हे दाखवलेली आणि मग पुढे घेतलेली पण रेषांची जी आपल्या तिथल्या रेषांची दिशा आहे ती दिशा पूर्णपणे उलट दिशा आहे म्हणून आपला हा पर्याय पण कॅन्सल होतो. आणि याच्यामध्ये चौथ्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर या चौथ्या पर्यायामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला ही आकृती इथून पहा ही आकृती अशा पद्धतीने ही उभी रेषा नंतर ही तिरपी रेषा तळातली हा तळातला जोडलेला आकार नंतर हा गेलेला आकार आणि हा आकार तर हा पूर्णपणे आपल्याला या प्रश्न आकृती मधला हा भाग आपल्याला या ठिकाणी चौथ्या पर्यायात बरोबर दिसतो आहे आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक चार हे त्याच उत्तर.
त्यानंतर पुढची प्रश्न आकृती आपण पाहूया. या प्रश्नाकृती म्हणजे पूर्ण प्रश्नाकृती दिलेली आहे आणि याच्यातला भाग एक सरसरीत नजरेने जर पाहिलं तर हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. पहा हा भाग, हा जो गोल भाग आहे हा इथं दिसतो आहे. हा कर्व आहे त्याला या ठिकाणी असलेला हा कर्व. त्यानंतर ही तिरपी रेषा आहे आणि इथे मात्र थोडासा छोटा गोल पाहिजे पण इथं बराच मोठा आहे आणि खाली जोडलेला आहे. म्हणजे हा किंचितच पाहिजे होता तो इथं बराच मोठा होतो आणि आकार त्यामुळे तिथं बदलतोय म्हणून आपला पहिला पर्याय कॅन्सल होतो. त्रिकोणासारखा हा आकार इथे कुठेही नाही. इथे जरी आपण म्हणून की इथं त्रिकोण दिसतोय पण हा भाग याचा कर्व प्रकारामध्ये मोडतोय आणि त्याच्यामुळे हे उत्तर आपलं नसणार आहे. या पाकळी सारखा आकार देखील आपल्याला या ठिकाणी इथं जरी दिसत असला तरी इथं ती कम्प्लीट झालेली नाही. इथं जशी ही पाकळी कम्प्लीट झालेली आहे इथं मात्र या दोन बाजूंमध्ये गॅप आपल्याला दिसून येईल म्हणून हाही पर्याय कॅन्सल होतो. आणि याच्या सारखा भाग जर आपण पाहिला तर पहा आपण दुसऱ्या रंगाने पाहूया हा भाग मात्र इथं बरोबर आपल्याला दिसतो आहे कर्व तकाच आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार होईल. इथे आपण सोडवत असताना प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा कल्पना करायची आहे की कोणता भाग कोणत्या पद्धतीने येऊ शकेल. यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला कोणता भाग इथे दिसेल. याच्यात जर आपण पाहिलं तर हा भाग याच्यामध्ये पहा पहिले आता एक एक भाग आपण तपासून पाहूया. हा कर्व इथे जर आपण हा गृहीत धरला आणि हे काढलं तर या रेषा समांतर दिसत आहेत. इथं मात्र या रेषा समांतर नाहीत. त्या थोड्याशा या बाजूने जवळ जवळ येत झालेल्या आहेत त्यामुळं हा आकार आपला होऊ शकत नाही. हा पर्याय कॅन्सल होतो. या पद्धतीचा आकार आपल्याला आकृतीमध्ये जिथे कर्व आहे या ठिकाणी एक आहे त्या पद्धतीचं आणि इकडे एक आहे तर इथे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होतो. पुढचा जो भाग आपण पाहतो आहे एक तिरपी रेषा त्याला वक्र सरळ आणि मग थोडस समांतर केलेले आहे ह्या दोन रेषा तर तो पाहताना आपण साधारणपणे पहा हा इथे भाग हा इथे एक कर्व नंतर ही गेलेली रेषा आणि त्याला आलेली ही समांतर रेषा हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे. आता या प्रकारचा भाग इथे उभी रेषा जी झालेली उभी रेषा इथं आलेली नाही आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. एक दोन आणि चार कॅन्सल होऊन आपल्याला हा उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन. आता याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर हा षटकोन आपल्याला दिसतो आहे. षटकोनाचे सहा समान भाग केलेले आहेत आणि या सहा समान भागापैकी एक भाग इथे दिलेला आहे. पण जर तुम्ही निरीक्षण केलं तर पहा या षटकोनामध्ये जे सहा केलेले आहेत भाग त्या भागामध्ये प्रत्येक भागात एक हा कोणाच्या सारखी खूण केलेली आहे. तर याच्यात ती आहे याच्यात आहे याच्यात आहे पण याच्यात ती कोणासारखी खूण आलेली नाही म्हणून हा भाग आपला कॅन्सल होणार आहे. आता इथे कोणाला लागूनच सगळीकडे प्लस प्लसचे चिन्ह आहेत पण आपली दिशा एक पहा इथे कोणाला लागून गोल आलेला आहे म्हणजे या कोणाच्या चिन्हाला लागून गोल आलाय वर्तुळ आहे त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो. इथे कोणाला लागून तुमचं स्टार आलेला आहे त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो. आणि इथे तुमची जी फुली आलेली आहे कोणाला लागून ती बरोबर आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर होईल.
त्यानंतर याच्यात पहा ही आकृती प्रश्न आकृती दिलेली आणि याच्यामध्ये असलेलं काही भाग लपलेला आपल्याला दिलेला आहे. तर प्रश्नाचं उत्तर आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी पहिल्याच दृष्टी क्षेपात दिसेल की इथे ही जी कर्व रेषा काढलेली आहे ही कर्व रेषा ही याच्यात आहे याच्यात आहे म्हणजे या दोन पर्यायांमध्ये आपलं उत्तर असू शकेल. साधारण अंदाज आपला एक बांधायचा आहे याच्यामध्ये दिसेल का हे पाहताना सरळ रेषा आपल्याला इथे मध्ये कुठेच नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल होणार आहे. आणि उजव्या हातातून येणारी ती तिरपी रेषा जी आहे या पद्धतीची तीही इथे कुठेच दिसत नाही म्हणून हा पर्याय पण आपला कॅन्सल होतो आहे. आणि या ठिकाणी या पद्धतीने येणाऱ्या दोन तिरप्या रेषा या कर्व भागावर या आकृतीत आपल्याला दिसत नाही म्हणून तिसरा पर्याय कॅन्सल होणार आहे. आपण दुसरा पर्याय पाहूया इथे जो कर्व भाग आहे हा कर्व भाग या पद्धतीचा त्यानंतर इथे ही उभी रेषा पहा हा कर्व भाग त्यानंतर ही उभी रेषा जी आहे ही उभी रेषा आपल्याला ही उभी रेषा या पद्धतीने दिसते आहे. याला जोडून गेलेली ही तिरपी रेषा ही तिरपी रेषा इथे दिसते आहे आणि याला इकडे जोडलेला कडेचा हा भाग इथे दिसतो आहे. म्हणजे ही आकृती आपल्याला प्रश्न प्रकारातील उत्तरामध्ये या ठिकाणी दिसेल म्हणून आपला पर्याय क्रमांक दो. पुढचा प्रश्न पाहू आपण. पहा दोन पर्याय याच्यामध्ये निवडायचे आहे अचूक असलेले दोन पर्याय निवडायचे आहेत. एक साधारणपणे चौकोनाकृती उत्तर आकृत्या जर निरीक्षण केलं तर चौकोनाकृती त्याच्यात आहे छोटासा चौकस आणि त्याला जोडलेला त्रिकोण तिथे विशाल कोण झालेला आहे. इथं एक गोल दिलेला आहे रंगवलेला इथं गोल आहे इथं मात्र नाही. आता जर गोल आपण पाहिला तर हा गोल रंगवलेला हा पूर्णपणे लघुकोन त्रिकोण येतो याचं निरीक्षण केलं तुम्ही तर हा पूर्णपणे लघुकोन त्रिकोण आहे आणि इथं मात्र दोन्ही कोण काटकोन त्रिकोण दिलेले आहेत म्हणून आपले हे दोन पर्याय कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर या प्रकारचा चौकोन पतंगाकृती आहे पण ती पूर्ण पतंगाची आकृती आपल्याला इथे मिळते. इथे मात्र हा अनियमित चौकोन आहे त्यामुळं हा पर्याय पण कॅन्सल होणार आहे. आणि याच्यातला हा भाग आपल्याला पहा सॉरी दोन पर्याय निवडायचे आहेत. पुन्हा पाहूया आपण हा जो पहिला भाग आहे हा भाग आपल्याला इकडे कुठे दिसला नाही पण इथे मात्र हा छोटा भाग आणि हा आहे इथे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपल्याला येईल. आणि त्याच पद्धतीने ओके दुसरा रंग घेऊन मी दाखवते. पहा इथे तुम्हाला हा त्रिकोण दिसेल बरोबर त्याच पद्धतीचा सॉरी चौकोन दिसेल. हा जो अनियमित आकाराचा मी म्हणत होते हा चौकोन तुम्हाला दिसेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हेही आपलं उत्तर राहील पण पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन आपले येणार नाहीत. तर आपले हे दोन उत्तर आपल्याला मिळाले. त्यानंतर पुढची आकृती आपण घेऊया. पहा वर्तुळामध्ये वेगवेगळ्या वक्ररेषा काढून तयार झालेल्या आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अजून दोन पर्याय आपल्याला याच्यात देखील निवडायचे आहेत. तर हा भाग आपण जर पाहिला असा तर पहिला पर्याय एक मासळीसारखा थोडासा सुरुवातीचा जो भाग असतो तो आपल्याला साधारणपणे लगेच इथे दिसतोय आहे. पहा हा त्यामुळे आपला पहिला पर्याय हे उत्तर असणार आहे आणि त्याला जर जोडून जर हा पुढचा भाग आपण काढला तर आपल्याला दुसरा पर्याय पण दिसतो आहे आणि हा मात्र आपल्याला इकडे दिसत नाही कुठलाही. म्हणजे आपली सुरुवातीलाच आपल्याला आपले दोन उत्तरं मिळालेली आहेत ते दोन कॅन्सल होतील आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू.
ही प्रश्न आकृती पूर्ण दिलेली पूर्णपणे वर्तुळ नाही थोडंसं लंबवर्तुळाकार त्याला आकार दिलेला आहे याच्यामध्ये आपली आकृती कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे कोण ठिकाणी दोन आकृत्या शोधायच्या आहेत आपल्याला अचूक दोन पर्याय शोधायचे आहे हा पहिला पर्याय जर आपण पाहिला ही तिरकी गेलेली रेषा पहा ही तिरकी गेलेली रेषा जी आपण पाहतो आहे ही तिरपी गेलेली रेषा आपण इथे पाहणार त्यानंतर हा त्रिकोण पूर्ण करून घेतला हा इथे पूर्ण होतोय आणि त्याला जोडून हा छोटा त्रिकोण ही पहिली आकृती आपल्याला मिळालेली आहे या प्रकारचं जर पाहिलं तर आपल्याला आपल्या प्रश्न आकृतीमध्ये कुठेही हा आकार पाहायला मिळत नाहीये त्यामुळं हा प्रश्न नाही म्हणजे जो त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून आलेला हा लंब कुठेही आपल्याला दिसत नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला या ठिकाणी या वर्तुळ कंसाला लागून एक उभी रेषा आणि पुन्हा एक कोण तर वर्तुळ कंस जर इकडे घेतले तर तशा पद्धतीची आकृती या बाजूला कुठेही नाही कारण या बाजूला आपल्याला थोडस तिथे वेगळी आकृती पाहायला मिळते पूर्ण वर्तुळाकृती नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि या ठिकाणीच जर पाहिलं तुम्ही तर आपण वेगळ्या रंगाने आता पुढची आकृती पाहूया या ठिकाणी तुम्हाला हा आकार अशा पद्धतीने पाहायला मिळेल म्हणजे वरचा जोडलेला त्रिकोण आणि हा खालचा त्रिकोण म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पहा ही आकृती प्रश्न आकृती आहे आणि या प्रश्न आकृतीमध्ये असलेल्या या आकृत्या आपल्याला दोन आकृत्या शोधायच्या आहेत या दोन आकृत्यापैकी रेषांची दिशा वगैरे लक्षात घेऊनच आपण त्याकडे नीट बघायचं आहे पहा तर हा आकार साधारणपणे लगेचच ही जी आकृतीची रेषा धरली की आपल्याला लगेच आपली आकृती मिळते पहा हा पहिला पर्याय आपला आलेला आहे म्हणजे इथे हा आपलं उत्तर ह्या पहिल्या पर्यायाचं या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आणि दुसऱ्या पर्यायामध्ये पहा इथे साधारण चौकसाकृती आकार होतो आहे पण इथे मात्र आयताकृती केल्या म्हणून हा तिसरा पर्याय कॅन्सल होतो आणि इथे दुसरा रंग वापरून मी पुन्हा दाखवते की पुढची जी आकृती आहे पहा ही आकृती दुसऱ्या पर्यायातली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन आणि ही मात्र आकृती आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही उलट्या दिशेने आहे ती म्हणून हा ही पर्याय कॅन्सल होतो तर आपलं पहिला आणि दुसरा पर्याय याच अचूक आहे त्यानंतर ही प्रश्न आकृती पहा आणि या प्रश्न आकृती मधील आकृती दोन अचूक पर्याय निवडायचे याच्यासाठी सुद्धा कोणकोणत्या ठिकाणी आहे ते पाहायचं आहे आता यामध्ये जर हा आकार आपण पाहायला गेलो तर हा खालच्या बाजूला खालच्या बाजूचा हा शिरोबिंदू दिसतो आहे म्हणजे हा शिरोबिंदू इथे मग हा कर्व इथे नंतर या उभ्या रेघा जोडलेल्या कर्वने हा भाग पुन्हा जोडलेला आणि हा भाग इथे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला पर्याय पहिला हे उत्तर मिळालं यामध्ये आपण दुसऱ्या पर्यायाकडे वळलो तर अशी उभी रेषा आहे रंग बदलते मी पहा इथे उभी रेषा आहे इथे पण उभी रेषा आहे याला जोडलेल्या या दोन आतमधल्या कंसासारख्या केलेल्या आकृत्या आहेत इथे सुद्धा पण इथला एक फरक लक्षात घ्या की इथं जी आहे ती कर्व रेषा आहे थोडीशी वक्र रेषा आहे इथं मात्र सरळ रेषा आहे म्हणून आपला हा पर्याय येणार नाही
त्यानंतर या कृतीकडे जर पाहिलं तर या कृतीमध्ये आपल्याला ही उभी रेषा दिसते आणि आपल्या प्रश्न आकृतीत मात्र ही आडवी रेषा आहे असल्या चौकोनात त्यामुळे हा ही पर्याय आपल्याला कॅन्सल होतो आणि पुढचा जो भाग आहे या पद्धतीने काढलेला पहा हा कर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पुढचे जे दोन आहेत आकृत्या त्या इथे पाहायला मिळतील म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार आपण इथे पोहोचतो. त्यानंतर बघा हा एफ सारखा आकार आपल्याला कुठे कुठे दिसतो आहे निवडायचा आहे यामध्ये आपल्याला दिसत असेल पहा या ठिकाणी एक बुद्धिबळाच्या खेळासारखं रंगवलेलं आहे त्यामुळं आकार इथे आपल्याला स्पष्ट ओळखू येत नाही हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. इथं एफ सारखं काढण्यासाठी म्हणजे जे जोडलेलं पाहिजे होतं ही आकृती इथे तुटलेली आहे मधील वेग त्यामुळं हा एफ सारखा आकार येणार नाही मग हाही पर्याय इथे कॅन्सल होईल. या आकृतीत मात्र आपल्याला हा भाग अशा पद्धतीने इथं दिसतो आहे एफ सारखा अगदी लांबी रुंदीचा विचार जर केला तुलनात्मक दृष्ट्या तर हा आकार आपल्याला दिसतोय त्यामुळे पर्याय तीन बरोबर आहे. पर्याय चार मध्ये जर पाहिलं हे देखील तुम्हाला याचा आकार मिळेल. बघा ना या ज्या आपल्या आडव्या रेषा आहेत या रेषांच्या तुलनांमध्ये या रेषा आपल्या छोट्या आहेत त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो आणि आपल्याला अचूक उत्तर मिळतं सी. पुढची आकृती आहे पहा ही प्रश्न आकृती आहे अपूर्ण दिलेली आणि आपल्याला या उत्तर आकृतीमध्येच शोधायची आहे. 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आपण जर साधारणपणे पहा आपण पटकन ही झेड आकृती अशा पद्धतीने घ्यायला पाहतो पण इथं जर पाहिलं तर या रेषेच्या म्हणजे पातळीला तिथे आलेलं नाही येतो निम्म्यापर्यंत आलेलं आहे म्हणून पर्याय एक कॅन्सल होईल. इथे जर पाहिलं झेडची मधली जी रेषा आहे वर असेल किंवा खाली असेल ती कुठेच पूर्ण इथं अपूर्ण आहे आणि इथं देखील अपूर्ण आहे म्हणजे इथपर्यंत येऊन गेली तर चाललं असतं पण हा भाग इथं नसल्यामुळं या दोन्ही याच्यामध्ये हा भाग बसणार नाही. या ठिकाणी मात्र जसं आता हे पुस्तक ज्या विद्यार्थ्याचं असेल त्या विद्यार्थ्याने सोडवलेला हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी हा आकार पूर्ण इथं दाखवलेला आहे पण हे उत्तर सुद्धा चुकलेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहा हा झेडची आकृती अशा पद्धतीने तुम्हाला दिसते म्हणजे आपण जसं पाहतो प्रश्नाकृतीमध्ये की निम्म्यापर्यंत ती तिरपी रेषा येऊन परत मागे गेलेली आहे झेडची त्या पद्धतीचं उत्तर आपल्याला डी या पर्यायात मिळतं आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी. इथे पहा आपल्याला ही प्रश्न आकृती दिलेली आहे या प्रश्न आकृतीचा जर विचार केला तर साधारणपणे आपल्याला पटकन लक्षात येतं की या ठिकाणी हा षटकोनाचा निम्मा भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एक समभुज चौकोनासारखा भाग तिथं काढलेला आहे आणि हा दुसऱ्या षटकोनाचं इथे वाढवलेलं केलेलं आहे. मग असा चौकोन आपल्याला कुठे दिसतोय का या पद्धतीने आलेला षटकोनाच्या पूर्ण बाजूमधून काढलेला इथे एक चौकोन आहे म्हणून निम्म्या बाजूतूनच काढलेला आहे त्यामुळं हा पर्याय आणि इथे जर पाहिलं तर हा पूर्ण षटकोन काढलेला आहे तो चौकोन हवा होता हा पर्याय आपला इथे कॅन्सल होतो. याच्यातही पाहिलं तर निम्म्यापासूनच हा काढलेला चौकोन येतो किंवा इथं पाहिलं तर हा षटकोन येतो त्यामुळं हा पर्याय देखील आपला कॅन्सल होतो. या भागामध्ये जर पाहिलं तर षटकोनाला या षटकोनाची इकडे जायला पाहिजे होती जी बाजू आपली ही जी येते आहे ही बाजू या इकडे वाढलेली नाही इथे पण नाही आणि इथे पण नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो.
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर का हा षटकोन आणि रात्री का हा जो षटकोन आहे हा षटकोन लक्षात घ्या. या षटकोनाचा हा भाग फक्त आपण लक्षात घेणार आहोत इथपर्यंत आणि ही वाढवलेली पुढची बाजू इथं दिसते आहे आणि या ठिकाणी हा बरोबर शिरोबिंदूतून मध्यभागापर्यंत घेऊन मध्यबिंदू पर्यंत घेऊन त्या जोडलेल्या याच्यापासून हा चौकोन तयार झालेला. म्हणून आपला पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. परीक्षेला हेच होते हे म्हणजे तेच निवडून घेतलेले होते साधारणपणे. एक आकृती घेऊया छान पैकी. सायकल चालवणारा मुलगा आपल्याला साधारणपणे दिसतो आहे. एक व्यक्ती सायकल चालवते आहे आणि याच्यात आपल्याला ही आकृती शोधायची आहे. एक पर्याय अचूक निवडायचा आहे इथे. तर साधारणपणे जर आपण पाहिलं तर हा तीनचा आकार दिसतो आपल्याला. तीन या पद्धतीने काढलेला हा आकार आपल्याला दिसायला हवा आहे. तो आकार इथे जे गिरवलेला आहे पहिल्यांदा ते चुकीचं होत आहे. इथे तो आकार येत नाही. त्यानंतर इथेही येत नाही. इथे मात्र जर तुम्ही पाहिलं या दुसऱ्या पर्यायामध्ये तर हा आकार बरोबर असा आपल्याला जोडला गेलेला दिसतो निरीक्षणार्थी. तर त्यामुळं आपला पर्याय क्रमांक बी याच उत्तर राहील. ए नाही, सी देखील नाही, कारण इथे डायरेक्टली काटकोणामध्ये वळा गेला हा आणि हा डी देखील नाही. तर आपण व्यवस्थितपणे सहकार्य करून अजूनपर्यंत या तासामध्ये सहभाग घेतलात आणि व्यवस्थितपणे शिकलात. तुमच्या सगळ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि परीक्षेसाठी माझ्यातर्फे आणि सर्व आमच्या कर्जतच्या शिक्षण विभागातर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद शेख मॅडम. आज आपण आकृत्याचे पृथक्करण यामधील लपलेली आकृती कशी शोधणे, कशी शोधायची आणि ते अचूकपणे आपलं उत्तर कसं आलं पाहिजे, कमीत कमी वेळेमध्ये कसं आलं पाहिजे, त्या आकृत्यांचं निरीक्षण कसं करायचं, त्याचबरोबर इलिमिनेशन करून शेवटी उत्तरापर्यंत कसं जायचं, या पद्धतीने प्रात्यक्षिक सहित आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा घटक विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेला आहे. नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना याच नक्कीच फायदा होईल परीक्षेमध्ये. आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी तुमचे हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर उद्या सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासला उपस्थित राहायचं आहे. आपले शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळं आपला जे शेवटचा गणितातला एक घटक राहिलेला आहे बैजिक राशी आणि त्याच्यावरच्या क्रिया, तर तो घटक हे 2 दिवस आपल्याला आदर्श शिक्षक श्री दीपक कारंजकर सर आपल्याला 2 दिवस मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सुद्धा उपस्थित राहायचं आहे. आज जे तासाला उपस्थित राहिले सर्व विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांचं मी कर्जत तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि पुन्हा आपण उद्याच्या तासाला भेटूया. तोपर्यंत गुड नाईट. थँक्यू.